पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, पेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स आणि अहिरणी दूध, शक्ती तुमच्या संस्कारांमागची। सीमारेषेवर शहीद झालेल्या योगेश भदाणे याच्या पार्थिवावर भारवलेल्या वातावरणात शिंदखेडा तालुक्यातील खलाणी येथे अंत्यसंस्कार, पोलीस आणि सैन्य दलाकडून मानवंदना। वातावरणात अचानक बदल होऊन सर्व दूर ढगाळ वातावरणाची निर्मिती, ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याच्या क्षेत्रात घाटे अळीचा प्रादुर्भाव झाला। दिवाणमळा येथील पिंपळा देवीच्या यात्रोत्सवात संपूर्ण गाव रमले, महिलांकडून संसारोपयोगी साहित्य आणि मिठाईची खरेदी, लोकनाट्यातून प्रबोधनात्मक मनोरंजन। बुद्धिमान असूनही माणसाला काही घडविता येत नाही तरीही ते घडते, हे घडविणारी शक्ती म्हणजेच परमेश्वर, इंदुरीकर महाराजांचं धुळ्यात कीर्तन। आणि मोराणे येथे अभिजित ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रम, शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य दंत तपासणी, 17 जानेवारीला रक्तदान शिबिर। सप्तरंगी रांगोळ्या आणि फुलांच्या पाकळ्यांनी सजलेली अंगणे, चौका चौका ध्वनिक्षेपकावर देशभक्तीपर गीतांचे सूर आणि शवपेटी खांद्यावर घेऊन निघालेल्या जमावाकडून भारत मातेसह जवान योगेश भदाणेच्या जय जयकाराच्या घोषणा, यामुळे शिंदखेडा तालुक्यातील खलाणे गावाचं वातावरण भारावलं। शोकाकुल आणि देशाभिमान व्यक्त करताना मंत्री आणि महसुली अधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी शहीद योगेश भदाणेला अखेरचा निरोप दिला। यावेळी त्याच्या वृद्ध आई वडिलांसह त्याची पत्नी प्रिया यांनी केलेला आक्रोश उपस्थितांना अस्वस्थ करणारा ठरला। याप्रसंगी पोलीस आणि सैन्य दलातील जवानांनी हवेत फैरी झाडून वीरजवान योगेशला मानवंदना दिली। शहीद योगेशच्या पश्चात वृद्ध आई वडील, दोन बहिणी आणि पत्नी असा परिवार आहे। जम्मूमधील सुंदरवन क्षेत्रात भारतीय जवान कर्तव्य बसावित होते, त्यावेळी पाकिस्तानाकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आणि गोळीबार झाला। या गोळीबारात शिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथील योगेश मुरलीधर भदाणे शहीद झाले। सीमारेषेवर योगेश शहीद झाल्याची माहिती 13 जानेवारीला सायंकाळी धुळ्यातील जिल्हा प्रशासनाला समजली। जवान योगेशचा मृतदेह मूळ गावी आणण्यासाठी बराच वेळ लागणार असल्याने शनिवारी त्याच्या वृद्ध आई वडिलांना त्याबाबत माहिती देण्यात आली नाही, कारण योगेश हा त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता। शनिवारी रात्री 9 च्या सुमारास तहसीलदारांसह इतर महसुली अधिकारी गावात पोहोचले, त्यावेळी त्याच्या आई वडिलांना गावात काहीतरी अघटित घडल्याची कानखुण लागली। मोठे धारिष्ठ एकवटून महसुली अधिकाऱ्यांनी त्याच्या वृद्ध आई वडिलांना योगेश सीमारेषेवर शहीद झाल्याचं सांगितलं। तेव्हापासून योगेशचे वडील मुरलीधर भदाणे, आई मंदाकिनी, बहिणी योगिता पूनम, काका अरुण भदाणे आणि इतर कुटुंबीय शोकमग्न झाले। खलाणे गावाच्या रस्त्यावरील विसा विकंड फकीर यांच्या शेतातील जागा जवान योगेश भदाणे यांच्या अंत्यसंस्कारासाठी निश्चित करण्यात आली। या ठिकाणी रविवारी युद्ध पातळीवर चबुतरा उभारण्यात आला, तसेच शहीद योगेशला शोकमग्न वातावरणात परंतु देशाभिमान जागवित निरोप देण्यासाठी संपूर्ण गाव सरसावलं। सीमारेषेवरून शहीद योगेशचा मृतदेह घेऊन सैन्य दलाची तुकडी मूळ गावाकडे निघाली असतानाच गावात अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली। गावापासून अंत्यसंस्कारापर्यंतच्या ठिकाणापर्यंत रस्त्याचं सपाटीकरण करण्यात आलं। गावातील महिला आणि शाळकरी मुलींनी अंगणात सडा घातला। सप्तरंगी रांगोळ्या
आणि फुलांच्या पाकळ्यांचा उपयोग केला. जवान योगेशचा मृतदेह ज्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर ठेवण्यात आला ती ट्रॅक्टर ट्रॉली फुलांनी सजवण्याचं काम शाळकरी मुलांनी हाती घेतलं. चौकाचौकात ध्वनिक्षेपकावरून देशभक्तीपर गीतांचे सूर प्रकट झाले. सोमवारी दुपारी 2 नंतर कुटुंबाबरोबरच संपूर्ण गावाची प्रतीक्षा सुरू झाली. त्याचवेळी काही जण गावाजवळ उभारलेल्या हेलिपॅडवर एकत्र आले. दर 10 मिनिटांनी मृतदेह कुठपर्यंत आला याची चौकशी झाली. अखेरीस सायंकाळी 5 च्या सुमारास शहीद योगेशचा मृतदेह असलेली शवपेटी घेऊन सैन्य दलाची तुकडी खलाणे येथे दाखल झाली. घराजवळ काही काळ शवपेटीला विसावा देण्यात आला. त्यानंतर सजविलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर देशभक्तीच्या घोषणा देत अंत्ययात्रेला सुरुवात झाली. निर्धारित स्थळी योगेशचे वडील मुरलीधर पथाने यांनी अग्निसंस्कार केले. त्यावेळी पोलीस पथकाने हवेत फैरी झाडून मानवंदना दिली तर सैन्य दलातील जवानांच्या तुकडीने आपल्या सहकार्याला शेवटची मानवंदना दिली. याप्रसंगी योगेशचे आई वडील आणि पत्नीने केलेला आक्रोश अनेकांना अस्वस्थ करणारा ठरला. याप्रसंगी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, प्रांताधिकारी नितीन गावंडे, तहसीलदार सुदाम महाजन, पोलीस उपाधीक्षक संदीप गावित यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकारी आणि सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यात वातावरणात अचानक बदल झाला असून ढगाळ हवामान निर्माण झालंय. ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होत आहे. यानंतर 22 जानेवारी पासून काही दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तेव्हा कृषी तज्ज्ञांशी संपर्क साधून शेतकऱ्यांनी घाटे अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात असे स्पष्टीकरण कृषी महाविद्यालयाच्या वेधशाळेतील सहयोगी प्राध्यापक पीयू रवंदळे यांनी दिलं. धुळे जिल्ह्यात रब्बी हंगामाचे 41,863 हेक्टर क्षेत्र आहे. यावर्षी जिल्ह्याच्या निरनिराळ्या भागात जलसंधारणाची कामे झाली. जलयुक्त शिवार योजनेत नालाखोलीकरण आणि रुंदीकरण झालं. त्यामुळे पाऊस कमी झाला तरी सिंचनाच्या कामांमुळे जलस्तर वाढला आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी जमीन लागवडीखाली आणली आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम घेताना ज्वारी, गहू, मका, हरभरा आणि इतर तृणधान्य तसेच कडधान्य घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. जिल्ह्यात यंदा 26,785 हेक्टर क्षेत्रात हरभऱ्याची लागवड होणे अपेक्षित होतं, पण प्रत्यक्षात 41,400 हेक्टर क्षेत्रात हरभऱ्याची पेरणी झाली आहे. हरभऱ्याची वाढ जोमाने होत असताना गेल्या 3 दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला. हवेतील गारठा बेपत्ता होऊन ढगाळ वातावरण निर्माण झालं. त्याचवेळी पुरेसा सूर्यप्रकाश नसल्याने पिकांवरील रोगराई निर्माण झाली. हरभऱ्याच्या क्षेत्रावर घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसू लागलाय. यासंदर्भात कृषी विभागाच्या वेधशाळेतील प्राध्यापक रौंदळ यांनी सांगितलं की वातावरणात बदल झाल्याने बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. येत्या 2 दिवसात वातावरण सामान्य होईल, परंतु पुन्हा 22 जानेवारीनंतर ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या वातावरणात घाटे अळी राहिली तर तिचा उपद्रव जास्त होईल. तेव्हा रब्बी हंगाम घेणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घाटे अळीच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात असं स्पष्टीकरण रवंदळ यांनी दिलं. आपल्याला मोठ्या प्रमाणावरती ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे आणि आत्ताचा जर विचार केला तर ह्या ढगाळ वातावरणामध्ये हरभरा पीक आपलं फुलावरती किंवा घाटे धरण्याच्या अवस्थेत आहे. तर अशा वेळेला घाटे अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांना येऊ शकतो. याच्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य ती कारवाई किंवा नियंत्रणाचे उपाय करणं गरजेचे आहे. धुळे शहरातील नटराज चित्र मंदिरामागील अरिहंत मंगल कार्यालयाजवळील विश्वकर्मा नगरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. कुलूप बंद घरांमध्ये हात सफाई करताना चोरट्यांनी गणपती मंदिरात दानपेटीची सफाई केली. चोरट्यांनी दानपेटीतून किमान 35,000 ते 40,000 रुपये लांबविले आहेत. पोलीस प्रशासनाने या परिसरात गस्त वाढवावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. अरिहंत मंगल कार्यालयाच्या मागील विश्वकर्मा नगरात चोरीच्या घटना घडत आहेत. कुलोपन्न घरांमधून चोऱ्या केल्यामुळे चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे.
आता या चोरट्यांनी मंदिराच्या दानपेट्या देखील लक्ष केल्या आहेत. विश्वकर्मा नगरात नागरिकांनी ओम इच्छामणी गणपती मंदिराची उभारणी केली आहे. परिसरातील अनेक भाविकांची या मंदिरावर श्रद्धा आहे. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या अगोदर मंदिराची दानपेटी उघडली जाते. दानपेटीतील पैसे गणेश चतुर्थीनिमित्त होणाऱ्या भंडाऱ्याच्या कार्यक्रमावर खर्च होतात. यंदाही महिनाभरात भंडाऱ्याचा कार्यक्रम होऊ घातला आहे, पण त्याचवेळी चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडली आणि त्यातील पैसा लांबविला आहे. यात चोरट्यांच्या हाती किमान 35,000 रुपये लागले असावेत असे दीपक मराठे यांनी सांगितलं. गेल्या वर्षी चतुर्थीपूर्वी दानपेटी उघडली होती, त्यावेळी 30,000 रुपये निघाले होते. दानपेटीतील रकमेच्या चोरीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिसांनी गस्त वाढवावी अशा अपेक्षा दीपक मराठे यांनी व्यक्त केली. कुल वगैरे तुटलेलं आहे, काही दानपेटीतला सगळा जो काही असतो पैसा सगळा काढला गेलाय. आमचा वर्षाप्रमाणे दर वर्षाला काहीतरी त्याच्यात वाढ होत असते, अंदाजे 25-30 हजारच्या आसपास आमचं आलं. त्याच्यामुळे दानपेटीत पैसा चोरी गेलेला आहे. इथे रात्री गस्तीसाठी ग्राउंडला गाड्या येत नाही. हो, आता बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बारसह. सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन. फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील. आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस. मायक्रोवेव्ह ओव्हन, गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर. व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत. दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये. 196 ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे.
आंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, सर्वोत्तम आणि आरोग्यदायी दुधासाठी श्री नमो मिल्क सेंटर। नैसर्गिक वातावरणातील फार्म हाऊस मधील दुधाळ जनावरे फार्म हाऊस वर दुधाळ जनावरांची विशेष काळजी घेतली जाते। जनावरांना सेंद्रिय शेतीत उत्पादित चारा आणि ढेप दिले जाते। दूध मिळवल्यानंतर लगेचच कॅन सीलबंद केला जातो। दुधात पाणी भेसळ होतच नाही। दुधाच्या शुद्धतेची हमी देते भाकरी समान येणारी साय। नैसर्गिक आणि शुद्ध दुधावर तयार होतात अनेक मल्ल। घरपोच दूध अर्धा आणि एक लिटर या प्रमाणात मिळेल। तसेच आमच्याकडे मलई बर्फी, केशर बर्फी, पिस्ता बर्फी, अंजीर बर्फी, रसगुल्ले, बासुंदी, रसमलाई तसेच सर्व प्रकारची बंगाली मिठाई मिळेल। आमचा पत्ता: प्रोप्रायटर सतीश महादेव अंपळकर, गजेंद्र महादेव अंपळकर, श्री नमो मिल्क सेंटर, सुरतवाला बिल्डिंगजवळ राष्ट्रवादी काँग्रेस भवन शेजारी, धुळे। मोबाईल 78 885 84 977, 98 347 93 223। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। तंत्रज्ञानाने प्रगती करून जगाला खेड्याचं स्वरूप दिलं असलं तरी खेड्यातील यात्रोत्सवाचा आनंद मात्र तंत्रज्ञान देऊ शकलेलं नाही। त्यामुळे शहरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या दिवाणमळ्यातील पिंपळादेवी या ग्रामदैवतेच्या यात्रोत्सवात सारे गाव रंगले। देवीची आराधना करताना यात्रेत खरेदी झाली। मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम झाला। एक दिवसाच्या यात्रोत्सवानं ग्रामस्थांच्या मनातील वर्षभरातील जळमटे दूर झाले। मनोरंजन आणि संवादाची प्रगत साधने तंत्रज्ञानाने निर्माण केली। दूरवरच्या माणसाशी संवाद होऊ लागला, पण या संवादातील आपुलकी मात्र अभासी असल्याचं जाणवतं। आपुलकी निर्माण होण्यासाठी केवळ तांत्रिक सानिध्य नको तर प्रत्यक्ष सानिध्य हवं। ही गोष्ट धुळे शहराच्या दक्षिणेला असलेल्या अवघ्या 10 किलोमीटरच्या आत दिवाणमळा हे 1000 लोकवस्तीचं गाव आहे। लळिंग किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या या गावात बहुसंख्य गवळी समाज आहे। दुभत्या गाई म्हशींचं पालन पोषण करणे आणि शहरवासियांसाठी दुधाचा रद्दीप घालणे या गावातील कुटुंब। गाव शहरापासून 10 किलोमीटरच्या आत असले तरी या पारंपरिक व्यवसायामुळे संपूर्ण गाव पहाटे 4 जागं होतं। मनोरंजनासाठी आणि इतर गरजा भागविणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी ग्रामस्थांना गावातील पिंपळादेवीची यात्रा महत्वाची वाटते। दैनंदिन कामाचा क्षीण बाजूला सारत गावातील अबालवृद्ध पिंपळादेवीच्या यात्रेत सहभागी झाले। या यात्रेला 1927 सुरुवात झाल्याचं सांगण्यात येतं। पहाटे देवीची पूजा आणि आरती झाल्यानंतर महिला मंदिर परिसरात आलेल्या व्यावसायिकांकडून संसारोपयोगी वस्तू खरेदी करण्यात व्यस्त झाल्या। पुरुष मंडळी लहान मुलांना घेऊन त्यांना मिठाई खरेदी करून देऊ लागले। पाळणे आणि इतर ठिकाणी जाऊन मुलांनी देखील स्वतःची करमणूक करवून घेतली। सायंकाळी तगतरावावरून तमाशा कलावंतांची सवाद्य मिरवणूक निघाली आणि रात्री लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला। मनोरंजनातून प्रबोधन असे सूत्र घेऊन तमाशाचा कार्यक्रम झाला। रात्री उशिराने तमाशा फडातून घरी पोचलेल्यांनी पुन्हा नवीन उभारी घेत दैनंदिन कामाला सुरुवात केली। यात्रोत्सवासाठी गावातील झेंडू सणवणे, राजेंद्र गवळी, गोटू लगडे, दिलीप गढरी, सुनील गढरी, सटवा गढरी, रवींद्र वाकळे, निलेश जगदाळे, गिरजू गढरी, माणिक गढरी, अण्णा गढरी, गोपाजी यादपुले यांनी परिश्रम घेतले। आणि यावर्षी याचं स्वरूप म्हणजे यात्रा मोठ्या प्रमाणात भरली आहे। दुकानं वगैरे आले, या वर्षापासून नवीनच सुरुवात चांगल्या प्रकारे झालेली आणि नवीन कार्यकर्ते तयार झाल्यामुळे गावाच्या विकासात भर पडते आणि यात्रेचं स्वरूप आता दिवसेंदिवस बदलत आहे आणि खिळीमिळीच्या वातावरणामध्ये यात्रा चांगल्या पद्धतीने या गावामध्ये सुरुवात होते, आता भरलेली आहे आणि यापर्यंत असंच चालू राहील। धुळे शहरातील जमनागिरी रोड लगत असलेल्या शासकीय धान्य गोदामाजवळ एका किराणा दुकानात मंगळवारी रात्री चोरट्यांनी हात सफाई केली। दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे 20,000 रुपयांचा किराणा माल आणि 3,500 रुपये चोरून नेले। चोरीच्या घटनांमुळे नागरिक भयभीत झाले आहेत।
धुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याचवेळी पोलिसांकडून मात्र चोऱ्यांचा शोध लागलेला नाही, त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. दरोडा, जबरी चोरी, लुटमार या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. तरी देखील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित असल्याचा दावा पोलीस प्रशासन करीत आहे. जमनागिरी रोडलगत असलेल्या दाट वसाहतीत चोरीची घटना घडली आहे. शासकीय गोदामाजवळ असलेल्या ऋतुजा प्रोव्हिजनमध्ये मंगळवारी रात्री चोरट्यांनी शटर उचकटले. आत प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी सुमारे 20,000 रुपयांचा किराणा माल आणि टेबलच्या ड्रॉवरमध्ये असलेले जवळपास 3,500 रुपये चोरून नेले. सकाळी दुकानात आल्यानंतर चोरी झाल्याचं स्पष्ट झालं. याबाबत शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती ऋतुजा प्रोव्हिजनचे मालक सुजित पाटील यांनी दिली. ते रात्री पुण्यात आलं, चोरट्यांनी तोडलेलं आहे तर त्याच्यातनं 15-20 हजारची किराणा माल गेलेला आहे. चोरीला 3-4 हजारची चिल्लर गेली. माणसाला बुद्धिमान केलं असलं तरी त्याला मर्यादा देखील आहेत. जे माणसाला जमत नाही तरीही ते घडतं. हे घडविण्याचं काम जो करतो त्याला परमेश्वर असं म्हणतात. जे नैसर्गिक आहे ते तसेच ठेवण्याचा प्रयत्न करावा. निसर्गाच्या जडणघडणीवर कुवतीच्या पलीकडे जाऊन अतिक्रमण करू नये, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतात, असे स्पष्टीकरण निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकर महाराजांनी धुळ्यात दिलं. लताई आघाव प्रतिष्ठानातर्फे इंदुरीकर महाराजांचे धुळ्यातील नेताजी कॉलनीच्या मैदानावर कीर्तन झालं. धुळ्यातील लताई आघाव प्रतिष्ठानतर्फे 13 जानेवारीला सायंकाळी इंदुरीकर महाराजांचं कीर्तन झालं. नकाणे रोड लगत असलेल्या नेताजी कॉलनीच्या मैदानावर इंदुरीकर महाराजांनी दैनंदिन जीवनातील दाखले देत कीर्तनातून उपस्थितांचं प्रबोधन केलं. प्रारंभी माजी आमदार राजवर्धन कदमांडे यांनी इंदुरीकर महाराजांचा सत्कार केला. याप्रसंगी सुनील वाघ, सागर आघाव, रवींद्र आघाव, रवींद्र काकड, राजेश पाटील, कमलेश देवरे, शशी पाठक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी संस्कार आणि संस्कृती या संदर्भात बोलताना इंदुरीकर महाराजांनी स्पष्ट केलं की माणूस बुद्धिवान प्राणी आहे, त्याने प्रगती केली आहे, पण या निसर्गात अनेक अशा घटना घडतात की त्यात माणसांचा सहभाग नसतो. किंबहुना त्या घटना घडविणे माणसाच्या कोतीपलीकडेच असते. आपला सहभाग नसताना काही घटना घडत असतील तर त्या नक्कीच कोणीतरी घडवतं, ही गोष्ट मान्य करायला हवी. निसर्गाच्या माध्यमात जेथे काही घडते ते घडविणारा म्हणजेच परमेश्वर. आपण फक्त वृक्ष लागवड करू शकतो. वृक्ष जगविणे हे परमेश्वराच्या हाती आहे. बुरसटलेल्या विचारांच्या आधारे मुलगा आणि मुलगी यात भेद केला तर काय परिस्थिती झाली हे तुम्ही अनुभवत आहात, तेव्हा भेद करू नका. मुलांवर चांगले संस्कार करा, असं आवाहनही इंदुरीकर महाराजांनी कीर्तनातून केलं. आपल्या हातात काही नाही, आपल्या हातात काही नाही. नॅचरल थिंग चॅलेंज येणार. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसाने अतिक्रमण करायचं नाही. नैसर्गिक म्हणजे नैसर्गिक, केस पिकली ना पिकली दररोज काही कर. पहिली नाही, नॅचरॅलिटी इज द नॅचरॅलिटी. जे नैसर्गिक आहे, दात पडलेलं पडले, दररोज सोन्याचा बसव नवा, पण पहिला नाही. देवाने निर्माण केलेल्या गोष्टीवर माणसाने अतिक्रमण करायचं नाही. सावल्या माणसाने कधी पावडर लावायचा प्रयत्न करायचाच नाही. म्हणजे काय देव, देव म्हणजे काय, व्याख्या लिहून ठेवा. इम्पॉसिबल थिंग बिकम पॉसिबल इट इज कॉल्ड गॉड. जे कुणाला जे जमलं नाही त्याला जमतं त्याला देव म्हणतात. झाड लावणं तुमच्या हातात आहे, पाणी फोडणं देवाच्या हातात आहे, बे पेरणं तुमच्या हातात आहे, ते उतरवणं किंवा नाही देवाच्या हातात आहे. तिथं तुम्ही डोकं नाही लावायचं. हवामान खात्याने अंदाज द्यायचा, पाऊस द्यायचा अंदाज. मराठवाड्यात पडेल, विदर्भात कोसळेल, पश्चिम महाराष्ट्रात दाट शक्यता आहे. एकंदरीत हवामान कोरडे राहील अंदाज. जसं पुढेच्या भाषणासारखं भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहेत, आज नाही. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. चूल आणि मूल हेच स्त्रीचं विश्व. काय करायचंय शिकून, पुढे मुलंच वाढवायची आहेत ना.
धंदाज बायका नाटकात काम करत नसतात असं बाहेर चार चौघात मोर्चे काढत फिरणं शोभतं का? लग्नाचं वय झालंय, अजून किती शिकायचंय तुला? रात्री अपरात्री घराबाहेर पडायचं, कशाला पाहिजे ही नोकरी? सुगीला तरी वेळेवर घरी यायला शिका. हे असले कपडे? जाऊ दे, मी काही बोलतच नाही ना. तुम्ही बदललात पण तुमची निवड मात्र तीच. पी एन गाडगे अँड सन्स 1832 पासून. पूना गाडगे आणि सन्स, बाफना हाऊस, पारा रोड, धुळे. फोन नंबर 229-121-229-122. ये फेवर कुकटॉप ही लाना, वरना कहीं. फेवर कुकटॉप्स विद एंटी लीक टेक्नोलॉजी फेवर. मैडम आपने तो देखा ही होगा, देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. ओह नाइस. आप लीजिए. आप हमें फेवर आरो ही दीजिए. Faber with US made film tech membrane and copper guard technology. Matlab science plus tradition needs no introduction. Faber. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods. With the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with two extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर, गॅस शेगडी, मायक्रो ओहम, रेफ्रिजरेटर्स, डिश वॉशर्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, शॉप नंबर 57, प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे. फोन नंबर 282-111, मोबाईल 94-204-39-111. कुस्ती हा खेळ शक्तीचा, कुस्ती हा खेळ युक्तीचा. तुमच्या ताकदीची आणि कौशल्याची खरी परीक्षा होते ती या रिंगणात. पहिलवान घडतो तो फक्त कसरत, सकस आहार तसेच सरावातून. आणि या सर्वांसाठी त्याला ऊर्जा देते अहिरणी दूध. धुळे तालुका दूध उत्पादक संघ घेऊन येत आहे स्वस्थ, स्वच्छ, शुद्ध आणि संपन्न अहिरणी दूध. शक्ती तुमच्या संस्कारांमागची. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. शालेय अभ्यासक्रम राबवित असताना सामाजिक दायित्व स्वीकारून आम्ही निरनिराळे उपक्रम राबवित असतो. विद्यार्थ्यांना यंदा मानसिक ताणतणावापासून दूर कसे राहता येईल याविषयी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जात आहे. तसेच मुलांच्या आरोग्य तपासणी, दंत तपासणी शिबिरासाठी तज्ज्ञांना निमंत्रित करण्यात आलंय अशी माहिती मयूर ठाकरे यांनी दिली. धुळे शहराजवळील मोराणे येथे अभिजित ठाकरे यांच्या 25व्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम झाला. धुळे शहराच्या पश्चिमेला असलेल्या मोराणे येथे अभिजित ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. मोराणे येथील तोताराम बापूजी ठाकरे ट्रस्टतर्फे झालेल्या या कार्यक्रमात अभिजित ठाकरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मोराणे येथील ठग्गूबाई ठाकरे बालमंदिर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. अभिजित ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी आरोग्य आणि दंत तपासणी शिबिर होत आहे. त्याचवेळी स्पर्धेच्या काळात विद्यार्थ्यांनी मानसिक ताणतणावापासून दूर कसं राहावं याविषयी मार्गदर्शनही केलं जात आहे. निरनिराळ्या कार्यक्रमात
संस्थेतर्फे 17 जानेवारीला विद्यार्थ्यांच्या रक्तातील हिमोग्लोबिनची तपासणी करतानाच रक्तदान शिबिर देखील घेण्यात येणार आहे. यंदाही बहुसंख्य तरुण या शिबिरात उत्स्फूर्तपणे रक्तदान करतील असं स्पष्टीकरण मयूर ठाकरे यांनी दिलं. या कार्यक्रमांसाठी कुसुम ठाकरे, डॉक्टर अपर्णा बोरसे, अनिल ठाकरे, उज्ज्वला ठाकरे, ऋषिकेश ठाकरे, ललित बोरसे, कल्याणी ठाकरे, वैशाली मेहतरे, जयश्री चौधरी, सागर घोडेस्वार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यांच्या वतीने आम्ही कार्यक्रमाचे नियोजन करत असतो. त्यात आम्ही दरवर्षी पोटाचे विकार तपासणी, त्याच्यानंतर दंतचिकित्सालय, आणि यावर्षी आम्ही एक मानसिक ताणतणाव हा जो विषय असतो तो सायक्रॅटिस्ट, आमच्या इथं डॉक्टरही आलेले आहेत, त्याच्यामध्ये डॉक्टर आटलानी आणि डॉक्टर चौधरी मॅडम व त्यांची टीम हे सर्व आज इथं त्यांचे दोन्हीचे व्याख्यान ठेवण्यात आलेले. तापमान: धुळे शहरासह जिल्ह्यात सोमवारी कमाल तापमान 32.0 तर किमान तापमान 15.29 सेल्सिअस होतं. हवेतील आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 80% तर दुपारी 25% होतं. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स आणि अहिरणी दूध, शक्ती तुमच्या संस्कारांमागची. सीमारेषेवर शहीद झालेल्या योगेश भदाणे याच्या पार्थिवावर भारवलेल्या वातावरणात चिंदखेडा तालुक्यातील खलाणे येथे अंत्यसंस्कार. पोलीस आणि सैन्य दलाकडून मानवंदना. वातावरणात अचानक बदल होऊन सर्वदूर ढगाळ वातावरणाची निर्मिती. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्याच्या क्षेत्रात घाटे आळीचा प्रादुर्भाव झाला. दिवाणमळा येथील पिंपळा देवीच्या यात्रोत्सवात संपूर्ण गाव रमले. महिलांकडून संसारोपयोगी साहित्य आणि मिठाईची खरेदी. लोकनाट्यातून प्रबोधनात्मक मनोरंजन. बुद्धिमान असूनही माणसाला काही घडविता येत नाही तरीही ते घडते. हे घडविणारी शक्ती म्हणजेच परमेश्वर. इंदुरीकर महाराजांचं धुळ्यात कीर्तन. आणि मोराणे येथे अभिजित ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रम. शाळकरी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य दंत तपासणी. 17 जानेवारीला रक्तदान शिबिर. आणि याचबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. आगळी वेगळी बातमी हवी आहे, पाहत रहा धुळे टीव्ही. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.